महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। श्री सिद्धेश्वर हे सोलापूरचे ग्रामदैवत आहे, त्याचबरोबर सोलापूर परिसरासह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे। दरवर्षी श्री सिद्ध रामेश्वराची मोठी यात्रा सोलापुरात भरते। यंदा 12 ते 16 जानेवारी दरम्यान ही यात्रा होणार आहे, परंतु सध्या करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, त्यामुळे यात्रेवर प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहे। गेल्या 2 वर्षापासून करोनाच्या महामारीमुळे ही यात्रा प्रशासनाने घालवून दिलेल्या नियमानुसार करण्यात आली। यंदाही वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यात्रेवर निर्बंध घातले आहेत। प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत ही यात्रा पार पडणार आहे। या 50 लोकांमध्ये 15 पुजारी आणि इतर 35 लोकांचा समावेश असणार आहे। या 50 लोकांची यादी 2 दिवस आधी मंदिर समितीकडून सोलापूर प्रशासनाला सादर करावी लागणार आहे। प्रशासनाने परवानगी दिल्यानंतरच या 50 लोकांना यात्रेतील विविध विधींना हजर राहता येणार आहे। त्याचबरोबर यात्रेतील विधी करत असताना सुरक्षित अंतराचे पालन करूनच हे विधी करण्यात यावे, असे प्रशासनाने जाहीर केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले। यात्रेत दरवर्षी तैलाभिषेकासाठी सतत नंदीध्वजाची पायी मिरवणूक काढण्यात येते, परंतु यंदा या मिरवणुकीला परवानगी देण्यात आली नाही। नंदीध्वज वाहनातून नेले जाणार आहे। त्याचबरोबर संमती कट्ट्यावरील विवाह सोहळ्याला फक्त 50 जणच उपस्थित राहतील। संमती कट्ट्यावरील सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या 50 लोकांनी करोना लसीचे 2 डोस घेणे गरजेचे आहे। आवाज टीव्हीसाठी गणेश गांधुळे, पंढरपूर।